आज आपण खुसखुशीत व कुरकुरीत अशा चकल्या या ठिकाणी बनवणार आहोत। तर या चकल्या कशा बनवायच्या ते आपण बघूया। चकली बनवण्यासाठी या ठिकाणी मी चकलीची भाजणी घेतली आहे। ही चकलीची भाजणी मी माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये कशी बनवायची हे सांगितलं आहे। तर कुणी चकलीची भाजणी कशी बनवायची हा व्हिडिओ बघितला नसेल तर वरती आय बटन वर क्लिक करा किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा त्याची लिंक देते, ती तुम्ही नक्की बघा। त्याचबरोबर आपण चकली मध्ये घालण्यासाठी तीळ घेतले आहेत, थोडं लाल तिखट, ओवा, मीठ, कोथिंबीर, आमचूर पावडर आणि इथे लसूणची मी पेस्ट करून घेतली आहे। आणि या ठिकाणी ऑइल घेतलं आहे तळण्यासाठी। ऑइल हे तुम्ही वुडप्रेस ऑइल किंवा ऑर्गॅनिक ऑइल हेच वापरा, ते हेल्दी असतं, रिफाईंड ऑइल पेक्षा खाण्यासाठी ते चांगलं असतं। सर्वप्रथम आपण या ठिकाणी हे जे भाजणीचं पीठ आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये घालून घेऊ। त्यानंतर यात मी ओवा घालणार आहे। ओवा अगदी अर्धा चमचा इतकंच घालते आहे कारण की भाजणी बनवताना मी यामध्ये ओवा घातला आहे। अर्धा चमचा इतकंच मी या ठिकाणी लाल तिखट यामध्ये घालणार आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट यामध्ये घाला। त्यानंतर चवीनुसार मीठ आपण यात घालूया। यात मी अगदी थोडीशी आमचूर पावडर या ठिकाणी घालते आहे। आमचूर पावडर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर विकत सारखी टेस्ट तुम्हाला चकलीची हवी असेल तर थोडीशी यामध्ये घालून बघा, टेस्ट खूप छान येते। या ठिकाणी लसूणची मी याप्रमाणे पेस्ट करून घेतली आहे, ती सुद्धा घालणार आहे। आणि थोडीशी कोथिंबीर। यातच मी जे तीळ घेतले आहे ते घालणार आहे। तीळ हे थोडेसे आपल्याला 2 चमचा इतके घालायचे आहे। तिळाने चकली ही छान कुरकुरीत अशी बनते। हे सगळं साहित्य आपण नीट मिक्स करून घेऊ आणि या पिठामध्ये मी 1 चमचा इतकं एकदम गरम करून घेतलेलं ऑइल घालणार आहे। आणि ऑइल आणि पीठ आपल्याला याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण पीठ आणि तेल नीट मिक्स करून घेऊ। या ठिकाणी थोडं थोडं पाणी घालून आपण याचा एक डो बनवून घेऊ। या प्रकारे चकलीचा डो आपल्याला इथे बनवून घ्यायचा आहे। हा खूप घट्ट सुद्धा नाही आणि एकदम पातळी नाही, असा मीडियम आपल्याला हा मळून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी चकलीचे साचे घेतले आहे आणि चकलीसाठी या प्रकारे जी स्टारची प्लेट दिली आहे ती इथे यूज करणार आहे। सर्वप्रथम मी या साच्याला थोडस ऑइल लावून घेते जेणेकरून आपण जे पीठ यामध्ये घालतो ते लवकर बाहेर येतं। यामध्ये मी थोडस पीठ घेतलं आहे आणि ते असं लांब करून यामध्ये घालणार आहे। या ठिकाणी कढईमध्ये मी तेल तापत ठेवलं आहे। तळण्यासाठी मी लोखंडी कढईचाच वापर करते। या ठिकाणी आपण एका डिश मध्ये चकली ही बनवून घेणार आहोत।
या प्रकारे गोल गोल आपल्याला साचा फिरवून ही चकली बनवायची आहे। जेवढी मोठी तुम्हाला ही चकली हवी असेल तेवढी मोठी तुम्ही करा व शेवटी ती तोडून एका साइडला अशी प्रेस करून घ्या। याचप्रमाणे मी दुसरी ही चकली या ठिकाणी बनवून घेते आहे। अशाच आपण सगळ्या चकल्या या ठिकाणी बनवणार आहोत। या प्रकारे मी या सगळ्या चकल्या या ठिकाणी बनवून घेतल्या आहे। तेल या ठिकाणी छान तापलं आहे। मी गॅसची फ्लेम कमी करते आणि यामध्ये आपण एक एक चकली याप्रमाणे सोडणार आहोत। एक दोन ते तीन चकलीच आपल्याला एका वेळेस घालायची आहेत। या ठिकाणी चकली थोडीशी फ्राय होऊन वरती येत नाही तोपर्यंत आपण यामध्ये चमचा घालायचा नाही। आता ही वरती आली आहे। या प्रकारे एका साइडने चकली फ्राय झाली की आपण तिला दुसऱ्या साइडने या प्रकारे फ्राय करून घेऊया। या प्रकारे या चकल्या छान फ्राय झाल्या आहेत। इचा कलरही छान आला आहे। या प्रकारे मी सगळ्या चकल्या आता तळून घेते। या प्रकारे मी सगळ्या चकल्या या ठिकाणी तळून घेतल्या आहेत। खूप छान अशा या बनल्या आहेत। चकलीचा रंग आणि चकली सुद्धा खूप छान अशी बनली आहे। एक मी तुम्हाला तोडून दाखवते। खूप अशी कुरकुरीत इथे ही चकली आपली बनली आहे। या चकल्या तुम्ही या दिवाळीला नक्की करून बघा आणि कशा वाटल्या ते मला कमेंट द्वारे नक्की कळवा। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरा।